नमस्कार, मी मनोज भोईर, जय महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत बारामती वरून थेट लाईव्ह आहेत कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार. रोहित पवार, आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातले नेते यांच्यामध्ये आता टीकेचा स्वर हा खूप तीव्र झालाय. आणि मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रविवारी 20-9 मिनिटं बंद ठेवण्याच्या संदर्भात जे देशवासियांना आवाहन केलं. आपली भूमिका ही खूप सकारात्मक दिसली आणि ती नेमकी तुमच्या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात होती. हे बघा, आमच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका पण बरोबरच आहे आणि मी घेतलेली भूमिका ही कुठेतरी एकात्मता आणि युनिटीच्या बाबतीत होती. मला त्याचा जो मेसेज होता तो आज आपल्या देशाला महत्वाचा आहे असं वाटतं. आणि आमच्या नेत्यांनी त्याबाबत जेव्हा एखादं वक्तव्य केलं ते बरोबर याच्यासाठी होतं. ते सर्व पदाधिकारी आहेत, ते मंत्री आहेत, त्या सर्व लोकांना युनिटी ही महत्वाची आहेत. पण त्याच्याच बरोबर त्यांची अपेक्षा अशी होती की काल भाषणामध्ये जेव्हा प्रधानमंत्री साहेब बोलत होते तेव्हा राज्यासाठी देशासाठी काहीतरी मूलभूत असं घोषणा करतील अशी अपेक्षा आमच्या पदाधिकाऱ्यांची होती. आणि तशी गोष्ट न झाल्यामुळे काही प्रमाणात त्यांनी टीका तिथं त्या भाषणावर केलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. पण रोहितजी, म्हणजे तुम्ही सुद्धा नरेंद्र मोदींच्या कुठल्या ध्येय धोरणावरती टीका करतच असतात, पण आपल्या ट्विटमध्ये या मुद्द्याचा कुठेही अंतर्भाव अजिबात नव्हता. जो तुमच्या नेत्यांच्या बोलण्यात म्हणा किंवा त्यांनी ज्या ट्विट केलेल्या आहेत, काही व्हिडिओ प्रसारित केलेले त्यात दिसलं. हे बघा, जसं मी सांगितलं ते पदाधिकारी आहेत, ते त्या ठिकाणी मंत्री आहेत, त्यांची लोकांवर लोकांची जबाबदारी त्या सर्व लोकांकडे लोकांवर आहे. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने तिथं त्यांचं वक्तव्य हे करून दाखवलं. माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं तर मी एक आमदार आहे या देशाचा नागरिक म्हणून मी त्याच्याकडे बघत असताना आज आपल्या देशामध्ये युनिटीची फार जरूरत आहे असं काही प्रमाणात मला वाटतं. मी सुद्धा व्यक्तिगत माझ्या सोशल मीडियाच्या मदतीने आवाहन केलं होतं की आपापला जे सोशल मीडियाचा डीपी असेल नाहीतर आपल्या व्हॉट्सअपचा डीपी असेल तो त्या ठिकाणी राष्ट्रध्वज तिथे लावून आपल्या देशाला आपल्याला एकत्रित कसं आणता येईल यासाठी मी एक छोटंसं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा करोनाच्या बाबतीत चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, आरोग्याच्या बाबतीतले काही अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत होते, तेव्हा सुरुवातीला सर्वजण करोनाच्या बाबतीत करोनासाठी आणि लोकांसाठी जे डॉक्टर असतील, पोलीस असतील, जे आपल्या सर्वांसाठी लढत आहेत, तर त्यांच्याबद्दल अनेक लोक बोलत होते. पण आम्ही सोशल मीडिया बघत असतो, दिवसाला 400-500 फोन आम्हाला रोज येत असतात. त्यांच्याशी चर्चा करत असताना कुठेतरी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये चर्चा ही सुरू झालेली ही जाणवत होती. आणि कुठेतरी आपण येऊन ही गमावतोय का, एकात्मता गमावतोय का, आणि आपलं जे खरं फोकस पाहिजे म्हणजे करोना आणि करोनावर आपल्याला मात ठिकाणी करायचे इथं कुठेतरी विचलित झाल्यासारखं वाटलं. म्हणून मला युनिटीचा जो संदेश हा प्रधानमंत्री साहेबांनी काल आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला हा भावला आणि आज त्याचीच खरं तर आपल्या सर्वांना जरूरत आहे. कोरोनाचा सामना करत असताना आपण मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. एकमेकांवर टीका करण्याची ही अजिबात वेळ नाही. पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आणि त्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवून आपत्कालीन सेवेत अत्यंत धैर्यानं काम करणाऱ्या लोकांचं त्यानिमित्तानं आपण कौतुक सुद्धा केलंय, पण त्यानंतर काही प्रमाणात टीका झाली. दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा आवाहन केलं त्यावेळेला मात्र अगदी ताबडतोब प्रतिक्रिया या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या यायला लागल्या, पण आपण अत्यंत वेगळी भूमिका मांडली. मुद्दा टीकेचा एकमेकांवरती आरोप करण्याचा आहे की राष्ट्रीय एकात्मता अखंडित ठेवून आणि या काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा सर्व स्तरावर सामना करण्याची.
बघा सुरुवातीला जेव्हा त्यांनी आव्हान केलं होतं तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आपल्या सर्वांसाठी जी लोक लढत त्याच्यामध्ये नर्सेस डॉक्टर अधिकारी पोलीस त्या ठिकाणी आपण तार वाजून असेल नाही तर त्या ठिकाणी थाळी वाजून असेल एक समान करावा असं एक छोटंसं आव्हान त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. सगळ्यांना प्रतिसाद दिला तर त्याच्या काही प्रतिकारासाठी झाली की अनेक लोक रोडवर आली गर्दी केली आणि त्याच्यामुळे कुठेतरी जो महत्वाचा संदेश आपल्याला करोनाच्या बाबतीत की घरी राहणं महत्वाचं आहे रोडवर येऊ नका तो त्या ठिकाणी मिसिंग होता असं अनेक लोकांचं म्हणणं आलं आणि काल त्यांनी त्या ठिकाणी जे आव्हान केलं त्या आव्हानामध्ये कुठेतरी एक युनिटीचा संदेश होता आणि मला जर तुम्ही विचारलं तर मला व्यक्तिगत माझ्या नेत्यांना सुद्धा आपलं जे आपलं राज्य हे त्या ठिकाणी एकत्रित राहावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. फक्त एवढंच झालं की कालच आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपलं केंद्र सरकारकडनं जेव्हा महाराष्ट्रासाठी नाही तर देशामध्ये अनेक राज्यांसाठी मदत ही डिक्लेअर झाली ती फार छोटी मदत झाली आणि प्रधानमंत्री साहेब जे बोलत होते सकाळी 9 वाजता अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सगळ्यांची अपेक्षा होती की त्या भाषणामध्ये हे आव्हान करत असताना त्यांनी असे 4 शब्द जर त्या ठिकाणी आपली आज देशामध्ये जसं की आज मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा आपण ऐकत होतो की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय एका लहानच्या 7 वर्षाच्या मुलीने सुद्धा त्या ठिकाणी 8 दिवसाच्या निमित्त सीएम फंडाला सहकार्य केलं आणि अशा प्रकारे मग आज अडचण काय मग काय करतो आपण अशा प्रकारची अपेक्षा अनेक लोकांची तिथे होती म्हणून तिथं टीका ही मोठ्या स्वरूपात झालेली या अडचण देशात आपण सर्वांनी बघितली. देशाचा प्रमुख म्हणून अशा प्रकारे देशवासियांना आवाहन करत नेमक्या देशामध्ये अडचणी कुठल्या 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 राज्यामध्ये कोरोनाचे आकडे किती याचा संदर्भ होणं आवश्यक आहे असं आपल्या नेत्यांचं म्हणणं होतं. आपण ट्विटमध्ये तशा सूचना का केल्या नाहीत आपलं म्हणणं त्या पद्धतीनं का मांडलं नाही हा एक मुद्दा आणि दुसरा याला जोडून मुद्दा असाही तर्क भाजपवाले देतात किंवा केंद्र सरकार देतं की वेळोवेळी आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषद रोजच घेत आहेत. निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी सुद्धा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल होत आहेत वेगानं त्याचा आढावा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलाच होता आणि जी सूट द्यायला पाहिजे होती भारतीयांना ती सुद्धा दिलीच आहे. पण मुद्दा तोच की पंतप्रधानांना आपण का सूचना केली नाही आणि पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख का केला नाही आणि जर केला नाही तर तो आपल्याला खटकला का नाही. बघा पहिला जो प्रश्न उठला आहे की ट्विटमध्ये त्या बाबतीत मी का लिहिलं एक तर माझं ट्विटर अकाउंट तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये देशाकडनं काय अपेक्षा आहे आपल्या राज्याकडनं काय अपेक्षा आहेत याच्यावर माझ्या अनेक ट्विट तुम्हाला दिसते आणि ट्विट जो आपण करत असतो त्याला शब्दाची मर्यादा असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तिथं ट्विटला सगळंच काय बसणार नव्हतं एक आपल्याला एकात्मतेचा आणि युनिटीचा संदेश त्या ठिकाणी मला द्यायचा होता आणि व्यक्तिगत मी जे आव्हान काही दिवसांपूर्वी केलं होतं त्या बाबतीत म्हणजे आपल्या पीपीमध्ये देशाचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी ठेवलं हे आव्हान होतं एवढी सल्पित होती आणि ट्विट जर मी खोलात वाचली तर त्याच्यात जो खरा संदेश आहे मी तिथं युनिटी सपोर्ट केला आहे त्या ठिकाणी एकत्मतेला सपोर्ट केला आहे. दुसरा मुद्दा की भाजपाचा त्याला प्रत्युत्तर आहे की प्रधानमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आव्हान केलं त्याच्यात आकडेवारी का नाही दिली कारण ही लोक आकडेवारी देतात. माझं हेच म्हणणं आहे जेव्हा त्या ठिकाणी 21 दिवस आपला देश हा त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी लॉकडाऊन आहे तेव्हा स्टेटमेंट कुणी दिलं होतं तेव्हा प्रधानमंत्री साहेबांनी दिलं होतं लोकांनी ते ऐकलं मग आपण जेव्हा स्टेटमेंट पण देत असतो हे वेगळे आव्हान करायला काहीच हरकत नाही मग काय त्याच्यामध्ये एक संदेश जातो युनिटी येते एकत्रित येतात तर त्याच्याच बरोबर 4 शब्द हे त्या ठिकाणी देशाभरात काय चाललंय जगभरात काय चाललंय आपण कसं लढतोय याच्यावर 5-6 मिनिटं जर बोलले असते कुणी थांबवलं नसतं त्या ठिकाणी ना कुठेतरी मीडिया चॅनलने थांबवलं असतं ना कुणी ते बोलले असते तर त्या गोष्टी पदाधिकारी जे खर तर सातत्याने लोकांसाठी एक पदाधिकारी म्हणून लढत असतात असे त्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती जे झालं. आज राज ठाकरे यांनी महत्वाची एक पत्रकार परिषद घेतली अर्थात जनसंबोधनच होतं एक प्रकारे. राज ठाकरे यांनी मरकजचा जो मुद्दा आहे तो तापता राहावा अशा प्रकारची काही विधानं केली अर्थात ती त्यांची भूमिका होती की मरकज मध्ये सामील झालेल्या दिल्लीतल्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे आणि कोविड संदर्भातली कुठलीही डॉक्टरांची सेवा
त्यांना उपलब्ध करून देण्याची अजिबात गरज नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचीही पत्रकार परिषद झाली, पण राज ठाकरे यांच्या कुठल्याही भूमिकेचं उत्तर, भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला नाही किंवा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतत चर्चेत राहणारे एक नेते म्हणून तुम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेवरती काय प्रतिक्रिया द्या? आता याच्यावर तुम्ही समजून घ्या ना, म्हणजे जर आपण बघायला गेलो तर राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे एकाच कुटुंबात, पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब जेव्हा देशा राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात तेव्हा राज्यासाठी जे महत्वाचं आहे, काय आपल्याला करता येईल, जर राज्यामध्ये नाही तर देशामध्ये कुठलीही अशी व्यक्ती जी देशाच्या हिताच्या विरोधात जाईल त्यांच्यावर ऍक्शन घेतले तर ते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी बोललेत. आता त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी दिलेल्या वक्तव्याचं जर तिथं महत्व त्यांनी समजलं नसेल त्याच्यावरूनच अनेक गोष्टी आपण समजू शकतो. पण आज जी मुलाखत झाली, आज घडीला राज ठाकरे, आज घडीला मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की राज यांचाही मला फोन आला होता, त्यांनी काही सूचना दिल्या त्याचंही आम्ही त्याच्या त्या सूचनांवरती आम्ही सुद्धा अंमलबजावणी करतोच आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कोरोनाच्या संदर्भातली जी लढाई आहे ती एकत्र सुरू आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं. पण राज ठाकरे यांनी जी नवीन भूमिका मांडली ती अत्यंत कडव्या हिंदुत्ववादाची भूमिका होती का असं आपल्याला वाटतं? आता आज आपला देश आणि राज्य अशा परिस्थितीमध्ये आहे, कुणी करोना आणि करोनाच्या विरोधात लोकांच्या हिताशी लढणारे जी काय मंडळी आहेत त्यांना सोडून जर वेगळे वक्तव्य काय करत असतील तर त्याच्या देण्याची जरूरत आहे का? कोणाला तेव्हा वेळ आहे का? त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून आणि देशाचे प्रमुख पंतप्रधान साहेब काय बोलतात याच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. अशी वक्तव्य जे असतात ते त्यांच्या लेवलला तुम्ही ठेवा, पण आता हे जे अधिकृत लोक आहेत महत्वाचं. रोहित पवार, आपली महाविकास आघाडीची भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. नाही, आपली व्यक्तिगत भूमिका मला हवी आहे की राज ठाकरे यांनी म्हटलंय की मरकज मध्ये सामील झालेल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. बघा, संविधान त्याच्यावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्वजण लोक आहोत. संविधान याला परवानगी देतं का नाही मला माहित नाही, पण त्याच्यातून एकच अर्थ मी काढतो की जो कोणी या देशाच्या विरोधात जाईल, राज्याने दिलेले जे काही निर्णय लोकहिताचे असतील त्याच्या विरोधात जाईल कुठल्याही समाजाचा असेल तर ते आपल्याला चालणार नाही. आज सर्व लोक एकत्रित येऊन हे जे भयानक गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर आहे म्हणजे करोना, याच्या विरोधातच आपल्याला लढावं लागणार आहे. वळूया आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे की मरकजच्या संदर्भात, याला जोडूनच तो मुद्दा आहे, पण देशभरामध्ये मरकजच्या मुद्द्यावरून दोन धर्मांमध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न होतोय का, आपलं काय म्हणणं आहे? बघा, मी कोण दुरी आणायचा प्रयत्न करतोय कसं करतात मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्या ठिकाणी काही सोशल मीडिया नाही तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही ठराविक लोक ते करण्याचा प्रयत्न करतात ते बोलले, आणि मी जे म्हणायचा प्रयत्न करतोय आज आपल्याला युनिटीची का जरूरत आहे, कारण का मेन दुश्मन, मेन जी गोष्ट आहे म्हणजे करोना याच्याकडे आज लक्ष देण्याची. पण शरद पवार साहेब फेसबुक संवादादरम्यान म्हणाले की मरकजचा जो कार्यक्रम आयोजित केला होता तो टाळण्याची गरज होती. साहेब जे म्हणतात ते आमचं आहेच ना. असे जे कार्यक्रम ज्या ठिकाणी आपल्याला सायंटिस्ट, डॉक्टर, जे अधिकारी असतात, आपले राज्याचे देशाचे प्रमुख जेव्हा सांगत असतात की एकत्र आलं नाही पाहिजे, मग एखादा समजा जो मरकजचा कार्यक्रम तुम्ही म्हणत असाल त्याच्या व्यतिरिक्त एखादा कुठला इतरही धार्मिक कार्यक्रम असू शकतो, नाहीतर एखादा व्यक्तिगत एखादा कार्यक्रम असू शकतो. पण महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी दिली नाही. लोक एकत्रित येतात ते योग्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे, आणि जर माहिती असेल तरी सुद्धा असा कार्यक्रम कुणी घेत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्र सरकारनं, महाराष्ट्र गृह विभागानं त्याला परवानगी दिली नाही, मात्र तीच परवानगी दिल्ली पोलिसांनी कशी काय दिली? दिल्ली पोलीस कोणाच्या अंतर्गत येतो खरं, ज्यांच्या अंतर्गत येतात त्यांना ते विचारलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून आज त्या ठिकाणी आमच्या पदाधिकारी, आमचे मंत्री, आमचे मुख्यमंत्री ते जे काही निर्णय घेतात याचा अभिमान आम्हाला आहे. आज आपण सर्वजण एकत्रित या करोनाच्या विरोधात लढतोय. आज राज्यभरामध्ये आपण पाहतो की मरकज इथून
महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, देशभरातच खूप मोठी आहे. असं असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये जर अशा प्रकारचे विचार आले की यांच्यामुळे आणखी कोरोनाचा प्रादुर्भाव हा खूप वाढलाय किंवा महाराष्ट्राच्या संकटात आणखी वाढ झाली आहे, तर त्यांच्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये जो विचार येतो तो कसा घालवतो? हे बघा, त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची म्हणजे मीडियाची पण खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तुमचा चॅनल बघा ना, ते इतर चॅनल बघा, जे पूर्वी आपण चांगल्या बातम्या, काही डॉक्टरांच्या स्टोऱ्या, काही चांगलं काम करण्याच्या स्टोऱ्या आपण त्या ठिकाणी आपल्या प्राईम टाईम मध्ये दाखवत होतो, आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण काय दाखवतो, कसं झालं, कशामुळे झालं, कोणामुळे झालं, याचा अभ्यास तिथे असणारे अधिकारी करतायत, त्यांना क्वारंटाईन करतायत, त्यांची त्या ठिकाणी काळजी घेतली झाली. पण आज आपल्याला काय पाहिजे, तर आज कुठेही मत प्रवाह न करता आपल्याला फक्त या रोगाच्या विरोधात लढायचंय आणि एकत्र आल्याची आपण चांगली. मगाशी तुम्ही उल्लेख केला की 7 वर्षाच्या मुलीचा एक मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं, कौतुक केलं, त्यांनी खाऊतले पैसे मुख्यमंत्री रिलीफ फंडाला दिले. पोलिसांची बाजू मारतात, काही कारणास्तव ते पोलिसांची मारहाण होते या रस्त्यावरती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी, पण दुसरीकडे पोलिसांची चांगली बाजू जे तिथे खाण्याची व्यवस्था करतात किंवा अन्न पुरवतात, त्यांच्या घरातल्या समस्या, जे जे म्हणून काही पॉझिटिव्ह दाखवता येईल चॅनलच्या माध्यमातून तेही दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आता सर्वत्र कोरोनाच्याच बातम्या आहेत. मुद्दा माझा आणखी एक महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये स्थलांतरिताचा मुद्दा, मजुरांचा मुद्दा, जे परराज्यातले मजूर आहेत त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलंच की 5 लाख मजुरांची 2 वेळेच्या आणि 1 नाश्त्याची सोय महाराष्ट्र सरकारनं केली आहे. पण याच्या विपरीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आमच्या हातामध्ये येत आहेत. तुम्ही काय पाहताय, तुम्ही काय डोळ्यानं काही परिस्थिती बघितली? पुणे जिल्ह्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातले मजूर काम करतात. हे बघा, मला अनेक फोन त्या ठिकाणी येत असतात. काही लोक म्हणतात की केबल ले करणारे जे काही मजूर आहेत ते युपीचे, आता पिंपरी चिंचवड नाही तर चाकणमध्ये अडकलेले, तिथे असणारे कलेक्टर नाही तर कॉर्पोरेट जे हे कॉर्पोरेशनचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिथे 20-25 हजार लोकांना त्या ठिकाणी जेवण दिलं जातं. माझ्या मतदारसंघामध्ये पण असे काही लोक अडकले, तिथे तहसीलदार प्रांत हे त्या ठिकाणी त्यांना आपल्याला खायला कसं देता येईल, त्यांचं सोय कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. तसंच बीडमध्ये चाललंय, तसंच मुंबईमध्ये चाललंय. त्यामुळे ह्या बहुतांश चांगल्या घटना ह्या माझ्या कानावर येतात. त्याच्यात काही लोक म्हणतात की अजून ह्यांना मिळत नाही, मग ह्यांना धान्य त्यांच्या गावाकडे मिळतंय, तर ते आपल्याला शहरामध्ये अडकले असतील तर तेच धान्य त्यांच्या या कार्डवर शहरामध्ये देता येईल का, या बाबतीतली चर्चा सरकारमध्ये सकारात्मक चालली. त्यामुळे काही घटना घडत असतील आणि घटना घडत असतील आपल्या पोलिसांवर, डॉक्टरांवर, कुणीही त्या ठिकाणी जर मारहाण करत असेल तर देशाचा नागरिक म्हणून अजिबात चालणार नाही. बरोबर, ज्या गोष्टी चांगल्या चालल्या आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खबरदार केलेल्या या सगळ्या लोकांना, जे लोक नर्सेस आणि डॉक्टरवरती सातत्यानं काही ठिकाणी हल्ले करतायत. थोडस पुढचं दृश्य बघूया महाराष्ट्राचं. ही लॉकडाऊनची परिस्थिती आणखी वाढेल का टाळ तिथे असणार. नेते मंडळी आहेत ते योग्य निर्णय घेतील, पण आम्हाला ज्या गोष्टी सातत्याने रोज कळतात, फोनवर कळतात, नाही तर लोक आम्हाला सांगत असतात सोशल मीडिया, ते त्यांच्याकडून आपण नेत असतो. एक जे कळत आहे की या करोनामुळे आपल्या राज्याचा कदाचित एक 20 दिवस ते 1 महिन्याचा जो इन्कम आहे जो आपल्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्या राज्याला मिळाला असतो तो त्या ठिकाणी थांबलेला आहे. अनेक आपले जे सरकारी जे कामगार तिथं अधिकारी आहेत ते जे आता घरी बसले त्यांचा जो एफिशियंट टाइम आपल्या सरकारला जो मिळाला असतो तो त्या ठिकाणी थांबलेला आहे, त्यांचा पगार कमी केला असं नाही. पण एक आहे की ही मंडळी त्या ठिकाणी तिथे असताना आपल्या राज्यावर आर्थिक अडचण ही येणार आहे, राज्यावर येणार आहे आणि ती देशावर तर नक्कीच येणार आहे. त्यामुळे याच्यावर मार्ग आपल्याला काढायचाच आहे. एक याच्यामध्ये जे असंघटित क्षेत्रावर काम करणारी मंडळी आहेत, गेल्या 6 वर्षापासून
वेगवेगळ्या निर्णयामुळे कदाचित त्यांच्यावरती अडचण आलेली होती. आता करोनामुळे ती मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासमोर आर्थिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न उभे ठाकलेत. खूप धन्यवाद रोहित पवार, आपले बारामतीवरून थेट आमच्याशी जोडले गेले होते लाईव्ह जय महाराष्ट्रवरती. पुढच्या बातम्यांसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा जय महाराष्ट्र. We'll be right back.